दोन प्रकारचे गृहप्रवेश साजरे केले जातात साधारणपणे भारतात जेव्हा स्त्रीचं लग्न होतं ती गृहप्रवेश करते म्हणजे ती तिच्या पतीच्या घरात प्रवेश करते हा एक मोठा कार्यक्रम असतो पण आजकाल नाही कारण ते आधीच एकत्र राहत असतात <laughs> नाहीतर हा एक मोठा सोहळा असायचा आणि त्यांनी ही एक अतिशय पवित्र प्रक्रिया बनवली सेक्रेट प्रोसेस कारण एक गोष्ट म्हणजे कोणत्या प्रकारची स्त्री तुमच्या घरात प्रवेश करते हे तुमच्या जीवनाचं स्वरूप ठरवेल आणि तुम्ही कशा प्रकारच्या मुलांना जन्म देता तुमचं भविष्य संतती ते कसं जगतात हे सगळं ठरतं ते कोणत्या प्रकारची स्त्री घरात प्रवेश करते यावरून ही एक गोष्ट आहे अजून एक म्हणजे ती कशी प्रवेश करते यावरून सुद्धा ठरतं कुठल्याही प्रकारची असली तरी ती कशी प्रवेश करते हे खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांना तिने घरात मोठ्या मानाने प्रवेश करायला हवं होतं अत्यंत मंगल भावनेनी कारण हे खूप महत्वाचं आहे की तिनं घरात प्रेमानं प्रवेश करावा हे खूप महत्वाचं आहे की ती स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याच्या भावनेने घरात प्रवेश करते जे काही तिथं आहे त्याप्रती जर तिनं तिच्या मनात आणि हृदयात काही वेगळंच घेऊन प्रवेश केला तर त्या कुटुंबाचा नाश करू शकते लाखो वेगवेगळ्या प्रकारे ती चुकीच्या प्रकारची मुलं जन्माला घालू शकते त्यांना या सर्व गोष्टींची जाणीव होती की जर तिने एका विशिष्ट प्रकारच्या भावनांनी घरात प्रवेश केला जर उद्या जेव्हा गर्भ ती गर्भवती होईल तेव्हा ती चुकीच्या जीवनाला आकर्षित करेल आणि ती चुकीच्या मुलांना जन्म देईल जे तुम्हाला आयुष्यभर त्रास देतील बर का जर एखादं मूल तुमच्या घरात आलं तर ते तुमच्या डोक्याची वाट लावू शकतं ठीक आहे नाही तुम्हाला नाही वाटत असं तर ती कशी प्रवेश करते हे खूप महत्वाचं आहे तर यासाठी संपूर्ण विधी आहेत ती गृहप्रवेश कसा करते हा एक गृहप्रवेश आहे घर जुनं आहे पण ती प्रवेश करतीये म्हणून यासाठी मोठा विधी आहे हा विधी छोटा छोटा होत गेला आणि आता ती लग्न होण्याआधीच घरात येते म्हणून याला आता काही अर्थ राहिला नाही ती कशी प्रवेश करते कारण तुम्ही हे समजून घ्यायला हवं आज लग्न म्हणजे तुमच्या दृष्टीनं थोडासा रोमांच आहे दोन व्यक्तींमधला हे याच्याकडे तसं पाहत नव्हते ते याकडे एक भागीदारी म्हणून पाहत होते जी त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या बाबतीत सगळं काही ठरवेल आणि कुटुंबाचं भविष्य कसं असेल हे कशा प्रकारची स्त्री आणि ती कसा प्रवेश करते यावर अवलंबून आहे म्हणून त्यांनी त्यांनी खूप काळजी घेतली जेणेकरून ती घरात योग्य प्रकारे प्रवेश करेल दुसऱ्या प्रकारचा गृहप्रवेश म्हणजे तुम्ही नवीन घर बांधलंय आणि तुमच्या कुटुंबाला तिथं राहायला यायचं आहे तर तुम्हाला राहण्यासाठी ते घर चांगल्या स्थितीत हवं घराची रचना घराचं सौंदर्य कुठला रंग हे कोणत्या प्रकारचं हे सगळं वेगळं आहे ते पण महत्वाचं आहे पण कुठल्या प्रकारची ऊर्जा त्या जागी भरली आहे हे खूप खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही तिथे राहायच्या आधी कधीही कोणीही अशा घरात झोपत नाही जिथे प्रतिष्ठापना केली नाही तर हा एखादी जागा प्रतिष्ठापित करण्याचा एक छोटा प्रकार आहे घरात राहायला जाण्याआधी ती जागा प्रतिष्ठापित केली पाहिजे नाहीतर लोक तिथे जाऊन राहत नाहीत या सगळ्या गोष्टी ज्या केल्या गेल्या होत्या त्या मुळात उंचावलेली जीवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी जेणेकरून या घरात राहणारे लोक नैसर्गिकपणे त्यांच्या कल्याणाकडे वाटचाल करतील आणि ही जाणीव की कोणत्याही माणसानं अशा जागेत राहू नये जी प्रतिष्ठापित नाही आहे ही या संस्कृतीत खोलवर रुजली आहे कारण हे म्हणजे आहे की तुम्ही जर काहीतरी पेरलं या मातीत या मातीत केवळ जर मुळ सुपीक जमिनीत रुजली असतील तरच फुलं आणि फळ येतील जर मुळं अशा जमिनीत रुजली असतील जी पुरेशी सुपीक नाहीये जी जीवनाचं पोषण करण्यासाठी पुरेशी समृद्ध नाहीये तर फुलं आणि फळं येणार नाहीत जरी आली तरी ती खूपच हलच्या दर्जाची असतील ते कधीही पूर्ण विकसित होणार नाही त्या झाडाला कधीही पूर्ण विकसित फळ येणार नाहीत म्हणून नेहमीच हे पैलू आपण जीवनाच्या या पैलूंना खूप महत्व दिलं हे फक्त तुम्ही काय खाताय याबद्दल नाहीये फक्त कोणत्या प्रकारचं काम करताय याबद्दल नाहीये तुम्ही कोणत्या प्रकारच्या जागेत राहताय पूर्वेकडे हे फार महत्वाचं आहे म्हणूनच लोक नेहमी त्यांना माहीत असलेल्या सर्वोत्तम पद्धतीनं त्यांचं घर प्रतिष्ठापित करायचे आणि त्यानंतरच प्रवेश करायचे जर तिथला राजा शहाणा आणि दयाळू असेल तर तो संपूर्ण शहर प्रतिष्ठापित करून घ्यायचा त्यांनी शहरात अशा पुष्कळ जागा तयार केल्या जेणेकरून संपूर्ण शहर प्रतिष्ठापित होईल प्रत्येकानं पवित्र जागेत राहावं अशी त्याची इच्छा असायची जर तुम्ही रस्त्यावर चालताय तुम्ही व्यवसाय करताय जर तुम्ही त्या गावात राहताय प्रत्येकानं सतत प्रतिष्ठापित जागेत राहायला हवं कारण जर तुम्हाला संपूर्ण पिढ्या तयार करायच्या असतील विकसित मनुष्यांच्या तर तुम्हाला या प्रकारच्या जागेची आवश्यकता आहे नाहीतर फक्त अपघातानं ना। किंवा वैयक्तिक जिद्दीनं कोणीतरी काहीतरी बनू शकतं तुम्ही संपूर्ण पिढी नाही तयार करू शकणार सुंदर लोकांची या संस्कृतीनं आकाशगंगा निर्माण केली ज्ञानाची आत्मज्ञानी व्यक्तींची आकाशगंगा प्रत्येक पिढीनं हे निर्माण केलं केवळ त्यांनी यासारख्या अनेक पैलूंची काळजी घेतल्यामुळे या ग्रहावर इतर कुठेही लोकांची एकही पिढी ज्ञानाच्या अशा गौरवशाली उंचीवर गेली नाही जशी या संस्कृतीला माहिती आहे पण ते सगळं विस्कळीत झालंय गेल्या काही शतकांमध्ये गेल्या आठशे ते नऊशे वर्षात हे खूप वाईट प्रकारे विस्कळीत झालं आक्रमण लोकांचं विस्थापन आणि बऱ्याच गोष्टींमुळे तुम्ही प्रचंड बुद्धिमत्ता निर्माण करू शकता उत्तम प्रकारची ऊर्जा व्यक्तिगत माणूस म्हणून म्हणतोय मी प्रचंड ऊर्जा आणि बुद्धी आणि क्षमता असलेल्या व्यक्ती तयार करू शकता जर तुम्ही मोठ्या प्रतिष्ठापित जागा तयार केल्या मोठ्या प्रतिष्ठापित जागा जिथे लोकांची संपूर्ण पिढी त्या प्रकारच्या ऊर्जेच्या आणि स्थानाच्या संपर्कात राहतील हे भाग्य जवळजवळ प्रत्येक कुटुंबाकडे होतं कारण घरात राहायला जाण्यापूर्वी ते हे करायचे वेळोवेळी ते घर अधिक चांगलं करण्यासाठी काही गोष्टी करायचे हा जवळजवळ प्रत्येक घराचा भाग होता प्रत्येक घरात किमान वर्षातून एकदा आवश्यक विधी करायचे ही खात्री करण्यासाठी की घरातली जागा समृद्ध केली जाते एक साधी जाणीव किंवा एक आवश्यक जाणीव की माणूस त्याच्या संपूर्ण क्षमतेत वाढण्यासाठी अनुकूल वातावरण कसं तयार करावं जेव्हा आपण पूर्ण क्षमता म्हणतो आजच्या जगात क्षमता म्हणजे केवळ तुम्ही किती कमवू शकता याचा विचार होतो त्यांची यशाची कल्पना इतकी साधारण बनली आहे यशाची आधुनिक कल्पना दुर्दैवाने अत्यंत साधारण आणि क्षुद्र आहे सामाजिक शिडीवर तुम्ही किती वर चढू शकता तुम्ही किती पैसे कमावले यशाची कल्पना ही एवढीच आहे तर यशाची कल्पना अशी नव्हती ती खूप व्यापक आणि अतिशय प्रगल्भ होती कोणाला तरी यशस्वी तेव्हाच मानलं जायचं जर तो आनंदाच्या एका विशिष्ट स्थितीत असेल जर तो ज्ञानाच्या विशिष्ट स्थितीत असेल स्वतःबद्दल आणि ज्या जगात तो राहतो आहे त्याबद्दल आणि समाजात त्याला मान आहे आणि भौतिकदृष्ट्या त्याची भरभराट झाली आहे आणि तो आपले कुटुंब मित्र आणि समाजाचं प्रेम मिळवण्यास सक्षम आहे तरच तो यशस्वी मनुष्य मानला जायचा अशा प्रकारे हा समाज याकडे पाहायचा त्याच्याकडे किती पैसे होते यानं काही फरक पडत नसायचा जर त्यानं लोकांचं प्रेम मिळवलं नाही तर ते म्हणत की तो त्याचं आयुष्य वाया गेलं अगदी आपल्या आधीच्या पिढीपर्यंत लोक हे जवळजवळ दररोज बोलण्यात असायचं लोक म्हणायचे तुमच्याकडे किती पैसे आहेत यानं काय फरक पडतो तुम्ही लोकांचं प्रेम मिळवलं आहे का तुमचं कुटुंब तुमच्यावर प्रेम करतं का तुमच्या भोवतालचे लोक तुमच्यावर प्रेम करतात का इतरांच्या प्रेमानं तुमचा सन्मान झालाय की नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे काही तत्वज्ञानासारखं नव्हतं ही एक सामान्य गोष्ट होती समाजात जी तीस ते चाळीस वर्षांच्या काळात आपण मोठ्या प्रमाणात उपटून टाकली आहे हो ना तर गृहप्रवेश म्हणजे फक्त हेच होतं की तुम्हाला या रोपासाठी योग्य प्रकारची माती तयार करायची आहे ज्यामुळे ते वाढेल आणि बहरेल जर हे व्यवस्थितपणे केलं तर